निवडणूक आयोगाने धनुष्यबाणे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता येणाऱ्या 15 दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राहील व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी बसतील अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. 90% पेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे लोक शिंदेसोबत आहेत. यामुळे यांचा बहुमत सिद्ध होत आहे. येणाऱ्या काळात उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत फक्त अनिल परब, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे तिघच जण राहतील अशी प्रतिक्रिया आमदार यांनी यावेळी दिलेली आहे. बहुत मी आधीपासून सांगत होते की चिन्ह हे शिंदे गटाला मिळेल आणि काल अखेर निवडणूक आयोगाने चिन्ह हे शिंदे गटाला काय म्हणजे आज ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे एकनाथजी शिंदेसोबत आहे. 90% शिवसैनिक ते शाखा प्रमुख असू द्या, नगरसेवक असू द्या, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, जे जे 90%पेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथजी शिंदेसोबत असल्यामुळं मी वारंवार सांगितलं होतं की इलेक्शन आयोगासमोर बहुमत त्यांचं सिद्ध होत आहे आणि त्याच्यामुळं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळेल ते मिळालं. आणि त्याच्यानंतर अजून भविष्यवाणी मी केली होती की उद्धव ठाकरेंसोबत फक्त आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत राहतील. हे 8 दिवसानंतर तुम्हाला दिसेल की उद्धव ठाकरेंसोबत फक्त संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे तिघत राहील. बाकी सगळे खासदार, आमदार, बाकीचे जे काही राहिलेले काही त्यांचे नगरसेवक हे सगळे एकनाथ शिंदेंसोबत त्या धनुष्यबाणासोबत जातील एवढंच खरं आहे. आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये शिवसेना भवन जे आहे ते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या ताब्यात राहील. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे त्या शिवसेना भवनमध्ये तुम्हाला दिसतील. अनिरुद्ध उगले, झुमर न्यूज, अमरावती.